कोकणामध्ये रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे आणि रिफायनरीच्या जागेमध्ये माझी 1 इंच जमीन जर मिळाली तरी राज ठाकरेंनी माफी मागावी असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलंय. तर विनायक राऊतांनी कोकणातल्या जमिनी बळकावून प्रकल्पासाठी अडवणूक केल्याचा आरोप राज ठाकरेंनी कणकवलीतल्या सभेत केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रत्नागिरीतल्या सभेत विद्यमान खासदार विनायक राऊतांवर घाणाघाती टीका केली होती. त्यावरून विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर पक्षवाढीसाठी भाजपची तळी उचलत असल्याचा आरोप केलाय. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली जाहीर सभा पार पडली होती. राज ठाकरे यांनी सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह विनायक राऊत यांच्यावर टीका केली. प्रकल्पाला विरोध करायचा मग जमिनीचे दर वाढवायचे असे प्रकार सुरू आहे, या सगळ्या प्रकारांना तुम्ही बळी पडणार आहात का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला. जिथे जमिनी घेऊन ठेवलेले आहेत तिथे जास्ती मुलाने सरकार जास्ती पैसे देत, म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे. हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळे धंदे इकडचे, हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार हा इथला, त्यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत. रिफायनरीची स्क्रिप्ट नीट पाहिली असती तर एका बाजूला नारायण राणे तर दुसऱ्या बाजूला विरोधक दिसले असते असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय. रिफायनरीच्या बाबतचं स्क्रिप्ट वाचत असताना जर त्याने एका बाजूला पाहिलं असतं तर नारायण राणे दिसले असते, दुसऱ्या बाजूला पाहिलं असतं तर रिफायनरीला जागा परप्रांतीय भूमाफियांना जागा मिळवून देणारे सगळे दलाल ते त्या स्टेजवर बसले होते. नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजेत की केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे असा टोला राज ठाकरे यांनी विनायक राऊत यांना लगावला होता. त्या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. कोकणातील खासदारांचा राज ठाकरेंनी अपमान केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसंच राज ठाकरे भाजपची तळी उचलत असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. थोडस आत्मचिंतन, थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात. पण अंधभक्त जे होत आहेत, नकली अंधभक्त, ते खरे भक्त नाहीत. ते उद्या त्यांची भक्ती बदलू शकते, देव बदलू शकतात, त्याच्यामुळे त्यांनाही समजणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार आहे. मागील 1 महिना मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमीवर मतदार कुणाला कौल देत आहेत हे 4 जून रोजी स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.